महाराष्ट्रातील सर्वात सुंदर 10 घाट। मित्रांनो, महाराष्ट्र हे राज्य भारतातील प्रमुख राज्यांपैकी एक आहे। महाराष्ट्रात भव्य पर्वत, खोल दर्या आणि धोकादायक कड्यांमधून जाणारे वळणावळणाचे निसर्गरम्य रस्ते म्हणजेच घाट आहे। या घाटातून प्रवास करत असताना निसर्गाचे चित्तथरारक दृश्य अनुभवता येते। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये। आज आपण या व्हिडिओ मधून महाराष्ट्रातील सर्वात सुंदर 10 घाट रस्त्यांबद्दल जाणून घेणार आहोत। महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि आकर्षक घाट कोणता आहे हे जाणून घ्यायचे असेल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 10, करूळ घाट। महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि आकर्षक घाटांमध्ये करूळ घाटाचा 10वा क्रमांक लागतो। करूळ घाट हा कोल्हापूर आणि कणकवलीला जोडणाऱ्या महामार्गावर आहे, जो एकूण 11 किलोमीटर पर्यंत पसरलेला आहे। करूळ आणि भुईपावडा या दुहेरी घाटांचा हा एक भाग आहे। या घाटातील निसर्गसंपन्न वातावरण पाहून मन अगदी थक्क होऊन जाईल। करूळ घाट हा खालून वरपर्यंत चढणे किंवा नेव्हिगेट करणे अत्यंत कठीण आहे। त्याचबरोबर गगनगड किल्ल्यावरूनही हा घाट नजरेस पडतो, तेथून ते जुळे घाट दिसतात। नंबर 9, कशेडी घाट। कशेडी घाट हा खूपच सुंदर आणि आकर्षक असला तरी तो तितकाच अपघाती देखील आहे। या घाटात वाहनांची नेहमीच गर्दी पाहायला मिळते। कशेडी घाटात रस्ता वळणाचा असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात, त्यामुळे या घाटातून प्रवास सावधगिरीने करावा। कशेडी घाट रस्ता हा मुंबई गोवा महामार्गावर आहे। हा घाट महाराष्ट्राच्या रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये येतो। कशेडी घाट हा साधारणतः 20 किलोमीटर इतक्या लांबीचा आहे। नंबर 8, कुंभार्ली घाट। कुंभार्ली घाट हा महाराष्ट्रातील सर्वात सुंदर घाटांमध्ये 8व्या क्रमांकावर येतो। कराडमधून चिपळूणकडे जाताना सह्याद्रीच्या रांगेत हा कुंभार्ली घाट लागतो। कुंभार्ली घाट हा महाराष्ट्राच्या रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये येतो। कुंभार्ली हा घाट 12 ते 14 किलोमीटर इतक्या अंतरावर पसरलेला आहे। या घाटाची उंची ही साधारणतः 2100 फूट इतकी आहे। कुंभार्ली घाटातून प्रवास करत असताना आपल्याला डोंगर व अस्पष्ट धुक्याचे दृश्य हे अनुभवता येते। पावसाळ्यात तर या घाटाचे सौंदर्य आणखी खुलून दिसत असते। नंबर 7, कसारा घाट। महाराष्ट्रातील सर्वात सुंदर घाटांमध्ये कसारा घाट हा 7व्या क्रमांकावर येतो। मुंबई नाशिकला जात असताना हा कसारा घाट पाहायला मिळतो। कसारा घाटाला स्थळ घाट असे देखील म्हटले जाते। कसारा घाटाची उंची ही तब्बल 2000 फूट इतकी आहे। हा घाट महाराष्ट्राच्या मुंबई नाशिक या महामार्गावर आहे। कसारा घाटात गाडी थांबवणे हे अगदी धोक्याचे असते, कारण या घाटात गाड्यांची खूप गर्दी असते। पावसाळ्यात या घाटातील निसर्गसंपन्न वातावरण हे अगदी पाहण्यासारखे असते, त्यामुळे या ठिकाणी पर्यटक मोठी गर्दी करतात। नंबर 6, माळशेज घाट। माळशेज घाट म्हटले की पावसाळा ऋतू आठवतो। या घाटात पावसाळ्यामध्ये धुक्याची शाल, भन्नाट रानवारा, फेसाळणारे धबधबे आणि ढगे अगदी जवळून अनुभवता येतील। उंच उंच डोंगर व त्यावरून कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबेही माळशेज घाटातील प्रमुख आकर्षणे आहे। कल्याण अहमदनगर या महामार्गावर असणारा माळशेज घाट हा खरोखरच एक पावसाळी पर्यटन स्थळ आहे। माळशेज घाट हा महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामध्ये येतो। पुणे शहरापासून हा घाट साधारणतः 130 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। नंबर 5, ताम्हिणी घाट। महाराष्ट्रातील सर्वात सुंदर घाटांमध्ये ताम्हिणी घाट हा 5व्या क्रमांकावर येतो। आपल्यापैकी बऱ्याच जणांना या घाटाचा परिचय असेल। ताम्हिणी घाट हा सह्याद्री पर्वतरांगेत असलेले एक निसर्गरम्य ठिकाण आहे। पावसाळ्यात या घाटातील निसर्ग सौंदर्याचे अप्रतिम प्रदर्शन घडून येते। ताम्हिणी घाट हा महाराष्ट्राच्या पुणे गोवा या महामार्गावर आहे। मुंबईपासून ताम्हिणी घाट हा 140 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे, तर पुण्यापासून 70 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। नंबर 4, भोर घाट। भोरघाट हा महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि आकर्षक घाटांपैकी एक आहे। भोरघाटात असणारे आनंददायी वातावरण आणि वळणाचा रस्ता यामुळे हा घाट कायमच पर्यटकांसाठी आकर्षण ठरतो। हा घाट पाहण्यासाठी पर्यटकांची खूप गर्दी असते। भोर घाटाला खंडाळा घाट म्हणूनही ओळखले जाते। या घाटाची उंची ही साधारणतः 2027 फूट इतकी आहे। त्याचबरोबर हा घाट 18 किलोमीटर लांबीचा आहे। भोरघाटाची सुरुवात रायगड जिल्ह्यातून होते तर शेवट हा पुणे जिल्ह्यातील लोणावळा या ठिकाणापर्यंत आहे। नंबर 3, वरंधा घाट। महाराष्ट्रातील सर्वात सुंदर घाटांमध्ये वरंधा घाट हा 3र्या क्रमांकावर येतो। पुण्याहून भोरमार्गे महाडला जाणाऱ्या महामार्गावर हा वरंधा घाट आहे।
हा घाट संपूर्ण हिरवळ आणि अप्रतिम सौंदर्याने नटलेला आहे. वरंधा घाटातील हा रस्ता खूपच मरणाचा आहे. हा घाट साधारणतः 20 किलोमीटर अंतराच्या डोंगरी रस्त्याचा घाट आहे. वरंधा घाट हा महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामध्ये आहे. पुण्यापासून हा घाट साधारणतः 120 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. नंबर 2, अंबोली घाट. अंबोली घाट हा महाराष्ट्राच्या निसर्ग संपत्तीचा कणाच आहे असे जरी म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आंबोली घाट हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली या ठिकाणी आहे. या घाटाची लांबी साधारणतः 30 किलोमीटर इतकी आहे. आंबोली घाटातील रस्ता हा नागमोडी वळणाचा आहे. तसेच या घाटाला महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणूनही ओळखले जाते. या घाटातील निसर्गसंपन्न वातावरण पाहून मन अगदी थक्क होऊन जाईल. नंबर 1, आंबा घाट. आंबा घाट हा महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि निसर्गरम्य घाट आहे. हा घाट महाराष्ट्राच्या रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरी व कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना हा घाटरस्ता जोडलेला आहे. निसर्गसंपन्न वातावरणाने बहरून गेलेला हा घाट महाराष्ट्राला लाभलेली एक नैसर्गिक देणगी आहे. समुद्र सपाटीपासून आंबा घाट हा साधारणतः 2000 फुटाच्या उंचीवर आहे. आंबा घाटाचे सौंदर्य पाहण्यासाठी महाराष्ट्रातील बरेच पर्यटक या ठिकाणी येत असतात. तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील सर्वात सुंदर 10 घाटांबद्दल माहिती जाणून घेतली आहे. तुम्ही महाराष्ट्रातील कोणकोणत्या घाटरस्त्यांना भेट दिली आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका, जेणेकरून अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील. धन्यवाद.